यवतमाळकर नागरिकांवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा बोजा लादण्यात आला असून त्या संदर्भात नगर परिषदेने घेतलेला ठराव चुकीचा व बेकायदेशीर असल्याचा आरोप आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी केला आहे. पालिकेची हद्दवाढ होऊन त्या भागात राहणाऱ्या मात्र अद्याप कर निर्धारण न करण्यात आलेल्या नागरिकांच्या मालमत्तांचे कर निर्धारण करण्याचा ठराव 2 फेब्रुवारी 2016 रोजी मंजूर असताना 8 सप्टेंबर 2016 रोजी सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 79 मध्ये सरसकट घरांचे कर निर्धारण करण्याकरिता एजन्सी निवडीचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात 2 फेब्रुवारी 2016 सभेतील क्रमांक 9 मंजूर ठरावाला जाणीवपूर्वक बगल देऊन खोटा व नागरिकांचे नुकसान करणारा ठराव मंजूर करण्यात आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पालिकेचे विरोधी पक्षनेता चंद्रशेखर चौधरी यांनी 30 डिसेंबर 2017 रोजीच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 19 अनुषंगाने हा विषय चर्चेसाठी ठेवला. त्यात 8 नोव्हेंबर 2016 ठराव खोटा दिशाभूल करणारा आणि नुकसानदायक असल्याने रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यावेळी चर्चेअंती ठराव क्रमांक 19 हा मंजूर पूर्वीच्या चुकीच्या ठरावाला रद्द करून तो कायदेशीर कारवाई करता जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र असे असतानाही त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. याच ठरावासंदर्भात पालिकेच्या काही सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 20 जून 2017 रोजी तक्रार 308 दाखल केली होती. मात्र या प्रकरणात कुठलाही आदेश प्राप्त झाला नाही. इतकेच नव्हे तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्या कामाची देयके देऊ नये असा नियम असताना पालिका प्रशासनाने अनेक मोठी देयके या कामाची अदा केली आहे. इतकेच नव्हे तर आता नागरिकांना 2017-18 या वर्षाचा कर मागण्याची बिले पाठवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे उद्भवलेल्या समस्या संदर्भात नागरिकांनी यवतमाळ नागरी हक्क समितीच्या मार्फत 5 जानेवारी 2018 रोजी धरणे देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावेळी पालकमंत्री यांनी झालेली कर वाढ अन्यायकारक असल्याने ही वाढ रद्द करण्यात यावी असे सुचवले होते. मात्र असे असतानाही आतापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे चुकीचे खोटे नागरिकांवर अन्याय करणारे ठराव रद्द करण्यात यावे असे ठराव मंजूर करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व संबंधित नगरसेवकांना अनर्ह घोषित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करून न्यायालयात दाद मागू असा इशारा यावेळी देण्यात आला. काय हद्दवाढ क्षेत्रामधली जे काही समाविष्ट असलेल्या लोकांवर प्रभागातील लोकांवर जो अन्यायकारक कर आकारणी झालेली होती त्या संदर्भात हा विषय चर्चेला होता. त्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं का जो क्षेत्रामध्ये वाढ जे काही हद्दवाढ क्षेत्रातील लोकांवर जो अन्यायकारक कर लादला गेला तो नियमानुसार नाही आहे. या भागातील जनतेला या अन्यायकारक झालेल्या वाढ जो कर आकारणी आहे त्याबद्दल दिलासा द्यावा आणि अशा पद्धतीचे निर्देश मागच्या जे आम्ही आंदोलन केलं होतं या बाबतीतसुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे पालकमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना सूचना दिल्या होत्या आणि आदेशसुद्धा त्यांना निर्गमित केले होते. या प्रकरणात लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रकरण निकाली लावा. तरी माननीय कलेक्टर महोदयांनीसुद्धा या बाबतीत दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळेच अधिकारी या बाबतीत इतकी मजल जात आहे का इतका मोठा उद्रेक होत असतानासुद्धा आम्ही आंदोलन केलं. एक दिवसाचं धरणे आंदोलन झालं, सभागृहामध्ये ठरलं, पण तरी या ठेकेदारांची देयकं अदा करण्याचं प्रशासनाने थांबवलं नाही.